नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककराच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण साध्या सोप्या पद्धतीने साबुदाण्याच्या पापड्या बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे तोंडात टाकताच विरगळते तळल्यानंतर दुप्पट फुलते करायलाही सोपी आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची तळलेली पापडी मी तुम्हाला दाखवते सुकलेल्या पापडीपेक्षा दुप्पट दिसते चला तर मग ही पापडी कशी बनवायची ती बघूयात आणि यासाठी लागणारं साहित्य बघूयात पण त्याआधी जर तू माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि याआधी मी उपवासाच्या भरपूर रेसिपी शेअर केलेल्या आहेत तेही बघायचे याचा रंग बघा खूप सुंदर रंग दिसतोय आणि चवीला पण खूप छान लागतात असं साहित्य बघूयात यासाठी मी येथे एक वाटी साबुदाना घेतलाय तो भिजवला रात्रभर भिजवला होता मोकळा मोकळा भिजायला हवा जास्त चिकट नको या पद्धतीने दानादाना सुटा व्हायला हवा आणि असा भिजायला हवा साबुदाना आपण एक वाटी घेतल्या ज्या वाटीने साबुदाना घेतला त्याच वाटीने दोन वाट्या पाणी टाकायचे जास्त नाही फक्त दोन वाट्या मोजून पाणी टाका कधी पदार्थ करताना मोजमाप व्यवस्थित असेल तर पदार्थ बिघडत नाही दोन वाट्या पाणी टाकले पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्यामध्ये मीठ टाकायचे चवीनुसार मीठ टाकून परत एक उकळी आणून घ्यायची आहे मस्त उकळी आली की त्याच्यामध्ये जो आपण साबुदाना घेतला होता तो साबुदाना सावकाश सोडायचा आहे साबुदाना सोडून एकत्र करून घ्यायचं आहे जवळजवळ दहा मिनटं हा साबुदाना चांगला शिजवून घ्यायचा आहे झटपट शिजतो आणि शिजल्यानंतर तो पारदर्शक दिसतो त्याचा रंग बदलतो एक प्रकारची त्याला चमक येते या पद्धतीनं व्हायला हवं मस्त झालंय तयार आहे गॅस बंद केलाय थोडंसं थंड करून घेऊयात लागलीच लक्षात येते की साबुदाना शिजलेला आहे गॅस बंद करायचा आहे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे गॅलरीमध्ये किंवा अंगणात गच्चीवर तुम्ही कुठेही प्लॅस्टिक पेपर टाका त्याच्यावरती या पापड्या घालू शकता मस्त होतात छोट्या छोट्या करायच्या कारण जास्त मोठ्या केल्या तर ते कढईमध्ये बसणार नाही त्या हिशोबाने करायच्या आहेत आणि या सगळ्या पापड्या याच पद्धतीनं घालून घ्यायच्यात आणि कडकडीत उन्हामध्ये मस्त सुकवून घ्यायच्या त्याला सुकायला थोडासा वेळ लागतो सुकल्यानंतर तुम्ही या पापड्या बघू शकता खूप सुंदर झाल्या आणि यात आपण तळून बघणार आहोत शेंगादाना तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झाले या पापड्या तळून घेऊयात तेल चांगलं गरम करून घ्या जो साबुदाण्याचा दानादाना असतो तो फुलतो आणि तो फुलल्यानंतर खूपच सुंदर दिसतो अगदी पाताक्षणी खाण्याचा मोह टळत नाही इतक्या या सुंदर पापड्या होतात सगळ्या याच पद्धतीने तळून घ्यायच्यात बघा रंग काय सुंदर आला आहे रेसिपी बघायची नाही तर ती करून बघायची आहे त्याशिवाय लक्षात येणार नाही आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आपण असा वेगवेगळ्या रेसिपी बनवतच असतो त्यामध्ये ही रेसिपी बनवून बघा आणि याआधी मी भरपूर रेसिपी शेअर केल्या त्याही बघायच्या आपण सगळ्या पापड्या मस्त तळून घेतल्यात खूप सुंदर झाल्यात रेसिपी बघितलीच रेसिपी बघायची नाही तर ती करून बघायची कशी वाटली किंवा कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे त्याचसोबत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रीला शेअर करत चला धन्यवाद